नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. 21 नोव्हेंबर पर्यंत यादी मंजूर करण्याच्या सरकारच्या विनंतीला केराची टोपली. पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण. संग्राम पाटील शहीद. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या 2 जवानांना वीरमरण. आचारसंहिता सुरू असताना सांगलीत एका नामवंत शिक्षण संस्थेत पदवीधर उमेदवारांनी हजेरी लावल्यानं खळबळ. पोलिसांनी कोंडून घातल्याचा उमेदवार शरद पाटील यांचा आरोप. देशाला भाजपाने चुकीच्या दिशेनं नेऊन आर्थिक स्थिती बिघडवली. पदवीधरांसमोर प्रश्न निर्माण करणारा भाजप पक्ष. जयंत पाटील यांचा आरोप. भाजपाकडून प्राध्यापक भरती स्थगितीचा खोटा प्रचार सुरू. आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार. उदय सामंत यांचे सांगलीत वक्तव्य. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना कोरोना. सोमवारपासून शाळा सुरू करण्यास विरोध. नाशिक मधील शाळांबाबत मंत्री छगन भुजबळांनी बोलावली बैठक. शहीद संग्राम पाटील यांच्यावर चनी शेट्टी विद्यालयाच्या पटांगणावर केले जाणार अंत्यसंस्कार. 40,000 जणांचा सहभाग होण्याच्या अंदाजानं बंदोबस्त. गावातील सर्व व्यवहार बंद. सांगली जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार. खबरदारी म्हणून मनपाकडून शिक्षकांच्या रॅपिड आणि आरटीपीसीआर टेस्ट सुरू. ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला एनसीबीनं केली अटक. पती हर्षचीही कसून चौकशी. आणि चंद्रपुरात भाजपा नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड. अनधिकृत बांधकामाविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावरून संघर्ष. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.